काय सांगितलं ग्रुपवरती काय विचारून घ्यायचं काय टाकायचं व्हिडिओ फवारणीचा पंप टाऊन मध्ये उभारले दादा पंप पण खाऊन आहे ना नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सागर प्रवीण पवार राहणार पाटण तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे मी या वर्षी 5 एकर क्षेत्रामध्ये टरबूज लागवड केली होती तरी टरबूज लागवड करत असताना सर्वप्रथम मी आजूबाजूच्या परिसरात फिरलो ज्या शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना भेटलो त्या शेतकऱ्यांकडनं म्हणजे विचार विनिमय करून आज त्यांच्या बोलण्यामधून मला एक असं स्पष्ट झालं की टरबूज शेतीमध्ये करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या समस्या येतात व त्या समस्यांचे आपण उपाय कसे शोधले पाहिजे सर्वप्रथम मी या गोष्टी निवडल्या त्यानंतर आपण ते सगळं मॅनेजमेंट करत असताना आधी सर्वात आधी मल्चिंग पेपर करून घेतलं बेड तयार केल्यानंतर त्याच्यावर आपण खतं टाकले DAP आणि 10-26-26 हे खतं टाकले त्याच्यानंतर मल्चिंग पेपर आल्यानंतर 2 दिवस पाणी चालू केलं पाणी चालू केल्यानंतर होल तयार केल्यानंतर तिथं सीड आपण लावलेलं आहे सीड लावल्यानंतर आपण तरी आपल्याला ते 6 ते 7 दिवसानंतर तिथं जर्मिनेशन स्टार्ट झाल्यानंतर आपण त्याच्या 5-6 दिवसानंतर 19-19 हे खतं चालू केले खतं चालू केल्यानंतर जसजसे पिकाची वाढ होत होती त्याप्रमाणे पाण्याचं मॅनेजमेंट होतं जसं आपलं पीक वाढतं त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण वाढत जातं कारण की जास्त पाणी देखील त्या पिकासाठी हानिकारक असतं म्हणून पाण्याचं योग्य मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे आपल्या पिकाची सुरक्षा होते आणि आपल्या आतापर्यंत खर्च लागलेला आहे 2 लाख रुपये तरी या खर्चातून आपल्याला पूर्ण 5 एकर क्षेत्रामधून 130 टन माल निघालेला आहे आपला 130 टन माल दिल्ली गुजरात आणि इंदोर या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे तरी व्यापारी बरेचसे व्यापारी येऊन गेले आणि व्यापाऱ्यांची पसंती असल्या कारणामुळे आपल्याला भावदेखील चांगला मिळाला तरी आतापर्यंत आपल्याला 10 रुपये 25 पैसे प्रमाणे 5 एकरामध्ये 13 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे 130 टन माल आपल्याला आला होता